आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सूप आणलाय तुझ्यासाठी, पिऊन घे. खूप दुखतय का ग? अपघात झाला कसा ग? पण तसा एका दिवसात परत आलीस ना तू, ताकदवान आहेस. सूप पिऊन घे, अजून ताकद ये. बरं वाटेल. मला नकोय हे सूप आणि तुझी सहानुभूती. तुला काय म्हणायचंय मला चांगलंच कळत. इतकी मूर्ख नाहीये मी अग, त्यामुळे ही नाटक बंद कर. गौतम मला परत घरी घेऊन आला. तुला अजिबात आवडलेलं नाहीये ना, पण काय करणारस ग आता. गौतमला माझी काळजी वाटते, तुझी नाही. माझ्या जागी जर तू असतीस तर तो कदाचित घेऊन आला नसता तुला परत. एक लक्षात घे, मी 100 चुका जरी केल्या ना तरी तो मला माफ करून घरी परत घेऊन. तुझी एक चूक आणि घराच्या बाहेर हा फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात, कळलं? आणि गौतमचं आणि माझं काय नातं आहे? तो माझा मित्र आहे, सखा आहे का अजून कोणीतरी आहे? हे शोधण्याच्या तर फंदातच पडू नको. हे सूप उचल आणि निघ. तू तुला काही होतय का? त्रास होत? डॉक्टरांना बोलवायचंय का? नाही बाबा, पायाला मुंगे आल्या होत्या, म्हणून म्हटलं हॉल मध्ये जावं आणि पाय मोकळे करावेत. पण मग एकटीने नको चालू. तुला काही पाणी वगैरे हवंय का? नाही बाबा. बरी आहेस ना आता तशी? तुला काही प्रश्न विचारू का? मेनकाने जेव्हा तुला पकडून ठेवलं होतं तेव्हा तिथे अजून कोण कोण होतं काही आठवतंय? तिची काही माणसं होती.
तेच भाड्याचे गुंड. आणखी आणखी कोणीतरी होतं बाबा. कोण कोण ते नाही माहित मला, पण ती बाई होती एवढं नक्की. मेनका सतत तिच्याशी फोनवर बोलत होती. बाबा आणखी एका गोष्टीचा संशय येतोय मला. मेनकाला कसं कळलं असेल मी आणि मावशी आम्ही दोघी देवळात जाणार आहोत. जाऊ देत बाबा, मला आणखी विचार नाही करायचा या गोष्टीचा. पण हे सगळं कोणामुळे घडलं नक्की हे कळायला हवं ना आपल्याला. तुमचं बरोबर आहे बाबा, पण खरंच मला आता विचार नाही करायचा. त्या गोष्टी आठवल्या की खूप त्रास होतो मला. आता माझं बाळ जन्माला येणार आहे आणि मला आता त्याच्या स्वागताची तयारी करायची आहे. कुठलेच निगेटिव्ह विचार माझ्या आजूबाजूला सुद्धा नकोय. मला कुठलाच विचार करायचा नाहीये, फक्त पॉझिटिव्ह विचार करायचाय. बाबा आता घरात सगळेच खुश असणार आहेत. युवराज बस 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 अगं तो बस उठू नकोस. कशी आहे अर्पिता? मी बरी आहे. बघा तरी मी तुम्हाला सांगत होते काहीतरी घेऊन जाऊया म्हणून. आलो ना रिकाम्या हाती. वहिनी हो कशालाही औपचारिकता, तुमच्याच घरी आलाय तुम्ही. नाही तसं नाही, आम्ही गावी होतो ना, तिथे नेटवर्कही नाही त्यामुळे कुणाशी संपर्क होऊ शकला नाही. आणि तसही आमच्या युवीला आमची आठवण येते कुठे. ग मम्मी असं काय नाहीये ग. आणि हे बघ मधल्या काळात बरंच काही घडून गेलं इथे, ते सगळं मी तुला नंतर सांगेन. ओके असू दे, पण माझ्या सुनेच्या चेहऱ्यावर मात्र तेज आलंय. हा काय ग अर्पिता, डॉक्टरांनी तारीख दिली असेलच ना, कधी येणार आहे आमचा नातू? ना अहो नात येणार आहे घरात. हो नात नाही का. हा पण पहिलं बाळ म्हटल्यावरती कुलदीपकच हवा ना. नाही म्हणजे पंटी पण चालेल आपल्याला, काय उजेड पडल्याशी महत्व आहे. मम्मी मम्मी अग बरं झालं तू आलीस ते. नाही खरंच खूप गरज आहे तुझी आता इथे. काय मला ना खरंच काही सुचत नाही, खूप टेन्शन येत. म्हणजे हिच्यापेक्षा जास्त टेन्शन मीच घेतो. अगदी आपल्या पप्पांवर गेलायस. हो युवी तुझ्या वेळे मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते ना, त्यावेळी यांना घरी चक्कर येत होती. सासूबाईंनी सांगितलं होतं मला, माझाई तू घरीच थांब नाहीतर तिच्या ऐवजी मला तुलाच ऍडमिट करावं लागेल. काय गौतमराव, मुलगी म्हटलं की ती लक्ष्मीचं रूपच असतं की नाही? म्हणजे मग आता आमच्या घरामध्ये सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडेल तो लक्ष्मीच्या फोटोत असतो तसा. खरं सांगू का गौतमराव, तुमच्या मनाचा मोठेपणा मी अनुभवलाय म्हणून आज एक गोष्ट मी तुमच्याकडे मागायला आलोय.
कसं आहे म्हणजे लक्ष्मीची म्हणजे राजलक्ष्मीची अशी इच्छा आहे की बाळ झाल्यानंतर आम्ही तिघांनाही आमच्या घरी घेऊन जाणार. म्हणजे अर्पिता, बाळ आणि युवी. हो नाही, पण हे घर युवराजच आहे ना किंबहुना. युवराजचं आता हेच घर आहे ना. तर मग तुम्ही या की कधी मुलाच्या घरी राहायला. अहो काहीतरीच काय बोलताय गौतमराव. सुनेच्या माहेरी येऊन आम्ही कसं राहणार. नाही म्हणजे तुमचं घर मोठ आहे, मन मोठ आहे, पण शेवटी आपलं घर ते आपलं असत ना. आपण या विषयावर नंतर बोलूया. मी मी खायला घेऊन येते. हा नंतर कस. वसुधाताई तुम्ही विषय का बदलताय. हे बघा युवी आमचा एकुलता एक मुलगा आहे. लग्नानंतर तो इथेच राहायला आला. आम्ही काही बोललो का. नाही ना. पण आता आमचंही वय होतंय आणि आमच्या म्हातारपणाचा आधार आम्हाला नको का. तुमचंच बघा ना, भाजीच्या ओढीने तुम्ही इथे आलातच ना. ही ओढ वेगळीच असते अहो. आणि माझी इच्छा आहे की माझा मुलगा, माझी सून आणि माझी नात सगळे घरी आले की आमचं सुद्धा मन रमेलच. हो की नाही. हो वहिनी, ते तुम्हा दोघांच्या भावनांचा मी आदर करतो, पण थोडं स्पष्ट बोलतो. रागावू नका. तुम्हाला या वयात तुमचा मुलगा तुमच्या पाशी असावा असं वाटणं ह्यात काहीच गैर नाही. मी समजू शकतो. पण युवराज, त्याची बायको आणि त्यांची मुलगी इथे माझ्या नजरेसमोरच राहतील हा माझा निर्णय. आणि याला या निर्णयामागे फार गंभीर कारण आहेत. तेव्हा या बाबतीत काही चर्चा नको करायला आपण. गौतमचं बोलणं तुम्ही मनावर नका घेऊ. वसुधा, काहीतरी खायला घेऊन ये. सावकाश. युवी, खर तर मला हे बोलायचं नव्हतं, पण बोलावं लागतंय. आजपर्यंत तुझ्या सासऱ्यांचा प्रत्येक शब्द आम्ही मान्य केला. अगदी हेही मान्य केलं की अर्पिताच्या पोटी शुभदा जन्माला येणार आहे. अरे पण तो येणारा छोटासा जीव, ते बाळ, तिचं नाव सुद्धा शुभदाच ठेवायचं का आपण. हे म्हणजे त्या बाळाचं अस्तित्व नाकारण्यासारखं नाहीये का. प्रत्येक वेळी त्या बाळाच्या मागे असाच घोर लावून ठेवायचा का की त्याने शुभदासारखंच वागायला हवं. हे म्हणजे पत्नी प्रेमाचा अतिरेक आहे. डोहाळ्या जेवणाला आल्यानंतर सुद्धा पाहिलं होतं मी हे. मम्मी, पण त्यांना जर ह्या सगळ्यातून आनंद मिळतोय तर आपण कशाला ना वाद घालायचा. हे बघ युवी, मी वाद घालत नाहीये, समजावून सांगतेय तुम्हाला. अरे ते बाळ वाढेल, चालेल, धडपडेल, दरवेळी आपण त्याला अर्पिताच्या आईच्या नजरेतूनच बघणार आहोत का. मला हे मान्य नाही.
अगं लक्ष्मी आजोबांची लाडकी नात असणार आहे ती, म्हणजे तिलाही खूप प्रेम मिळेल. मी तर म्हणतो तिच्यावर प्रेमाचा आणि पैशाचा पाऊस पडेल पाऊस. मी काय म्हणतो आपण हा आनंद आहे ना वाटून घेतला पाहिजे. तुम्ही गप्प बसा. इथे आल्यापासून चौथ्यांदा ऐकते मी हे वाक्य. हो कधी जाणार आहे तुमचं हे पैशाचा वेळ आहे त्यात समाधानी राहा. आणि एक गोष्ट सांगून ठेवते, मला माझ्या घरात माझा मुलगा, माझी सून आणि माझी नात असायला हवी. पैसा नकोय, तो येतो हो श्रमाने नशिबाने येतो. लक्ष्मी अगं तू माझ्या घरातली लक्ष्मी आहे, तू गेली तर मी काय नावाप्रमाणे राहू? जमद अग्नीचा अवतार आहे लक्ष्मी. ए सोड, तू चल आराम करा. एक मिनिट आलो. अहो अहो काय होतंय तुम्हाला? अहो काय नाही, जरा चक्कर आले. युवराज आपण आत घेऊन जाऊयात, त्यांना पिशवी द्या. हो नाही मी लगेच निघते. असं काय करताय, प्रेग्नेंट आहात तुम्ही? जरा बसा, पाणी घ्या, मग जा द्या. सावकाश. इथेच जवळपास राहता का तुम्ही? हो, डोक्यावर छप्पर आणि झोपायला कोपरा. जिथे मिळेल तिथे दिवस काढते. आहे ग, काय झालं? मावशी अगं चक्कर आली त्यांना. नको, अहो घ्या खाऊन बरं वाटेल. मग घरी अजून दुसरं कोणी नाहीये का? नवऱ्यानं टाकून दिलेल्या पोटुशा बाईला घर कस असेल? नाही म्हणजे का सोडून गेला तो, म्हणजे कारण काय? त्याला वाटलं नवीन जीव जन्माला आला तर ह्याला प्यायला पैसे कमी पडतील. गेला पळून. आणि आता तोच नाही म्हटल्यावर सासरचे कशाला ठेवतील ना मला? म्हणून दोन घरी कामं करते आणि रात्री तिथेच असते. कितवा महिना लागलाय? हो तारीख आलीच की जवळ आता. हो पण मग तुम्ही अशा अवस्थेत काम करणार का? आणि बाळ जन्माला आल्यानंतर? तो वरचा आहे ना, आणि तो जन्माला घालतोय तर करेल सोय काहीतरी. मी काय म्हणते, तुम्ही काही दिवस आमच्याच घरी राहा. हे बघा ताई, तुम्ही थांबा इथे, तुम्हाला परक्यासारखं आम्ही अजिबात वाटू देणार नाही. हो म्हणजे खरंच तुम्ही इथे राहू शकता, आम्ही वेगळ्या खोलीत सोय करू तुमची. नाही ताई, शक्यतोवर कुणाचा उपकार घेऊ नये असंच माझ्या आईने शिकवलं. अहो तुम्ही मायेनं बोललात, खायला दिलं, मी कधीही विसरणार नाही.
आणि तुमच्यासारखी चांगली माणसं मिळाली ना की देवावरचा विश्वास वाढतो. बरं ठीक आहे. हो पण काहीही लागलं तरी हक्काने सांगा. बहिणीचंच घर आहे असं समजा. होते येते मी. बरं वाटतंय ना. हो गौतम बरे ये ना. नाही नाही पडून जा. विचारपूस करायला आले. कशी आहेस? कशी असणार आहे? बरी आहे. ह्या अपघातातल्या जखमा होतील लवकर बऱ्या. एक सांगू का? नाही राहू दे. म्हणजे तू फक्त जबाबदारी म्हणून नको येऊ शकत. मी माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं तुला. पण आता असं वाटतंय की चुकले का मी? माझ्याच मनातले माझ्या कल्पनेचे खेळ होते का सगळे? तू काहीच उत्तर नाही दिलं.